मंडळी फायनली बघता बघता आपली भाजी चिरून झालेली आहे आणि आता चुलीकडे येते म्हणजे आमच्या किचनमध्ये। सो आई इकडे ऑलरेडी रेडी आहे। आधी मी चवळे उकळून घेतो। पातळ भाजी बनवणार आहोत तर चवळे त्याच्यासाठी। आणि आता वाटण ऍड करूया। तर कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग। तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ। तर म्हणजे आज पण ब्लॉग चालू होते एकदम उशिरा आणि आज ऑलरेडी तुम्ही थंबनेल बघितलात तर रेसिपी बनणार आहे आणि एकदम जबरदस्त रेसिपी आहे आणि आता याला भरपूर वेळ झाला आहे आम्हाला पण खाऊन। मागच्या वेळी जेव्हा पावसात स्टार्ट झाला होता ब्लॉगिंगचा पण आपला करिअर, तेव्हा आम्ही सुरुवातीला या भाज्या बनवल्या होत्या। तर त्याच्यानंतर आता यंदाच्या पावसात आणि चॅलेंज फॉर लवकरच आपलं पूर्ण होणार आहे। थोडे दिवस राहिलेत म्हणजे एकदम थोडे म्हणजे एकदम थोडे। तर आत्ता आलो आहे कामावर, आज लेट आलो 8 वाजता। तर व्ही सी आले होते कुलगुरू श्री संजय भावे सर, तर ते कोकणातलेच आहेत इकडचे आणि एवढ्या मोठ्या पदावरती आहे तर आपल्यासाठी तर प्राऊड मुमेंटच आहे। सो त्यांच्याशी बोललो, मगाशी बोलणं झालं, लायब्ररीच्या इकडे आले होते जिकडे मी कामाला आहे तिकडे। खूप भारी वाटलं त्यांना बघून एकदम असं पुढ्यात। तर आता जातोय चाय प्यायला, पहिली गोष्ट तर चाय पिऊया आणि नंतर बघूया आई कशा प्रकारे बनवणार आहे। तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या मालवणी पद्धतीने बऱ्याच प्रकारे बनवतात लाल मठाची भाजी। तर आई बघूया आज कशा प्रकारे बनवते। सो लेट्स गो, पटपट जाऊया आणि चाय पिऊन येऊया। मंडळी फायनली चहा पिऊन झालेला आहे आणि आपण आता आपली रेसिपी बनवायला घेऊया। सो सगळ्यात आधी भाजी चिरून घ्यायची मंडळी। सो इकडे आपला आडाळा विळी रेडी आहे, त्याच्यानंतर इकडे प्लेट खाली आणि सगळ्यात महत्वाची भाजी भाजी मंडळी कोवळी भाजी आहे। कोवळी आहे लाल मठाची मस्त एकदम बघू शकताय। आणि कोणी दिली तर आमच्या बाजूची तुम्हाला कशी माहिती असणार मंडळी सीमाची आई, तर आमच्या बाजूची काकी तर त्यांनी दिलेली आहे भाजी आणि मागचे फणस पण दिलेले ना आई, फणस पण दिलेला। सो अशा प्रकारे भाजी आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोक बनवतात, तुम्ही कशा प्रकारे बनवतात कमेंट करून नक्की सांगा। तर आमच्याकडे कशी बनलेली आहे आज आम्ही पातळ भाजी बनवतो ना, म्हणजे सुकी सुकी नाही ड्राय नाही बनणार आहे तर पातळ भाजी बनणार आहे। सो आई आता भाजी उशीर होता जेवण, हा म्हणजे आमच्या भाषेत चिरूक घेऊया म्हणजे उशीर जातो नाही जेवक उशीर जात। आज भरपूर काम होती, आज पप्पा घरी होते म्हणजे आज मी भाड्याला नाही गेलो, पप्पा गेले होते भाड्याला आणि मला यायला उशीर झाला जसं की मी बोललोय मग अशी मेन हायवेकच गाडी पंक्चर, हा गाडी पंक्चर झाली नाही म्हणजे पावशीत गेलो नाही। सो पप्पाने आता तिकडेच ते काम करून ठेवायला सांगितलं, तर तिकडनं आता घेऊन येतील गाडी सगळं त्याच्यानंतर ह्याच्यात गेलो ई सेवा केंद्रात गेलो 1 तास भर होते कंटाळले काम झालं ना त्याच्यात हेल्मेट विसरलो तर याच्या क्षितिज कडनं परत आम्ही खाली गेलो राजकडे, राजकडे गेलो तर त्याच्याकडे नाही नंतर मग मेडिकल मध्ये हरवलेला एक प्रदक्षिणा घातली बाजारपेठेत। म्हणजे आमची मालवणी भाषा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि मालवणी असाल आणि बघत असाल तर व्हिडिओ जमल्यास नक्की शेअर करा। मालवणी बोला सांगत पण मालवणी शेअर करणार नाही, मालवणी शेअर करणार नाही व्हिडिओ, नुसताच मालवणी बोला मालवणी बोला मालवणी म्हणजे भाषा जपा। आम्ही तर जपतो कारण घरात तर बोलत असतो आणि कोण गावला तरी आम्ही मालवणीच बोलतो म्हणजे मालवणी बोला सांगते मालवणी सपोर्ट करा ना शेअर करा। यस करते आपली लोक आपल्या सपोर्ट नाही करते तर कोण करते रे, आपण आपल्याकडनं पहिली अपेक्षा ठेवतो आणि नंतर बाकीच्याकडनं बाकीचे शेअर करतो करतले करतले। सो म्हणजे पटपट भाजी चिरून घेऊया आणि आमच्या आड्याचा काम बघा कसला खतरनाक असा था काहीतरीच आणि ज्याचा हात बसलेला असा म्हणजे तीच माणसं काम करू शकतात, ज्याचा हात बसलेला नाही त्या प्रॅक्टिस ची गरज असते भरपूर इतक्यात तयार करून गावणार असता पावसानच गोंधळ घातले। पाऊस म्हणजे रोज एक एक दिवस वाढतोय की आज पडणार आहे उद्या पडणार आहे पुढच्या आठवड्यात त्याच्या पुढच्या आठवड्यात चार थेंब पडले शिवाय, हा पाऊस भरून येतो आणि 4-5 थेंब पडतात आणि जातो लगेच परत लगेच जात। सो आता आईचा स्पीड बघा आणि आमच्याकडे प्रत्येकाकडे म्हणजे तुम्हाला आडा म्हणजे हीच वेळ भेटणार काय घाई आणि याच्यावरती हात बसलेला आहे सगळ्यांचा आता नवीन येत नुसतं फक्त कणच असतात आणि आमच्या आजोबांकडे तरी आहे म्हणणे तो एवढा उंच असा बसायचा वरती बसून तुम्ही टेबला सारखं बसून करू शकताय
म्हणजे ज्यांना बसायचा त्रास वगैरे आहे त्यांना, वयस्कर लोकांसाठी जबरदस्त नाही खोबरं वगैरे करायला. आणि आमच्याकडे खोबऱ्याचं जेवण जास्त असल्यामुळे याचा वापर सगळ्यात जास्त आढळायचा खोबरं किसायला. चिरून घेऊया मंडळी पटपट. मंडळी फायनली बघता बघता आपली भाजी चिरून झालेली आहे आणि आता चुलीकडे येते म्हणजे आमच्या किचन मध्ये. सो आई इकडे ऑलरेडी रेडी आहे. पातळ भाजी बनवणार आहोत तर चवळे त्याच्यासाठी, तर चवळी उकडून घेतलेली आहे. आणि खरोखर कमेंट करून सांगा हे कडधान्य तुम्ही आमच्या किती ब्लॉग मध्ये बघितलात. बघितलात नसणार पैज लावून सांगतो म्हणतच नाही तर. कुकर मध्ये शिट्ट्या काढायला चांगला म्हणजे आणि चवळे आणि एकदम टाकले तर चवळे कठीण राहते. चवळ्याक वेळ लागतं ना भाजी जास्त शिया जाते नंतर. मीठ पण ऍड करून झालेलं आहे आणि आता झाकण लावायचं आणि आता शिट्ट्या काढायच्या. दोन शिट्टी आहे बस. मंडळी झटकन शिट्ट्या काढून घेऊया. तोपर्यंत वाटण्याची तयारी. मंडळी फायनली कुकरच्या पण शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाटण्याची पण तयारी झालेली आहे. तर आपल्याला लागणार आहे आता बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी लागणार आहे. त्याच्यानंतर इकडे हा कांदा, त्यानंतर आला लसूण आणि खोबरं लागणार आहे आणि हे खडा मसाले आहेत मंडळी. सो इकडे तेल तापलेलं आहे. सो पटापट सगळं भाजून घेऊया व्यवस्थित. मंडळी फायनली आपलं वाटण अशा प्रकारे भाजून झालेलं आहे आणि आता याला मिक्सरला लावून घ्यायचा आणि मग लगेच आपली पातळ भाजी बनवायला घेऊया. मंडळी भाजीचा टोप रेडी झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये ऍड करतोय तेल. तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये ऍड करायचे आता लसूण. लसूण व्यवस्थित भाजलेली आहे आणि आता ऍड करतो त्याच्यामध्ये कांदा जो फोडणीसाठी ठेवलेला होता मग अशी. तो पण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे परतवून. ऍड करतोय थोडीशी हळद आणि त्याच्यानंतर आपला लाल मसाला रेड चिली पावडर. मंडळी म्हणजे मला ते चवळे उकडवून ठेवले होते ते आता या सगळ्यात ऍड केलेले आहेत आणि मसाल्याचा कलर बघा एकदम जबरदस्त दिसतोय एवढ्यातच. मंडळी याच्यामध्ये ती भाजी आपली जी आपण कुकरला लावून घेतली होती. सो अशा प्रकारे झालेली आहे बघू शकताय तुम्ही व्यवस्थित शिजलेली आहे.
सो मंडळी आता फक्त फायनल स्टेप राहिली ती म्हणजे त्याच्यामध्ये वाटण टाकलं की काम झालेलं आहे मंडळी. आणि हे ऑलरेडी आता चवळे पण आणि भाजी पण शिजलेली आहे, सो याला वेळ लागणार नाही, एकदम फास्ट होणार. मंडळी वाटण पण रेडी झालेलं आहे आणि आता वाटण ऍड करूया. आता उकळी आली की आपली भाजी म्हणजे रेडी झालेली आहे आणि मग जायचं डायरेक्ट जेवायला. इंदली मंडळी पातळ भाजी रेडी झालेली आहे आणि कसली जबरदस्त उकळी आलेली आहे बघा, एकदम जबरदस्त आणि कलर पण जबरदस्त. एकदम लाल तर झालेला नाही कारण मसाला तिखट आहे, दिसतंय तर एकदम खतरनाक, एकदम जबरदस्त. सो जाऊया, गरम गरम आहे तोपर्यंत जेवायची मजा एकदम जबरदस्त असेल, नेक्स्ट लेवल. सो हॉलमध्ये जाऊया डायरेक्ट जेवायला. चला मंडळी, आपला ताट तर रेडी झालेला आहे आणि आज आई काय जेवत नाही, पप्पा मी आणि दिव्या बाबू, आईची तब्येत जरा बरी नाही अचानक भयानक, सो त्याच्यामुळे तर या मंडळी जेवायला. फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवण अप्रतिम झालं होतं, एक नंबर. पातळ भाजी एकदम जबरदस्त आणि दिव्या एकदम जेवण जबरदस्तच बनवते. सो आईची तब्येत जरा बरी नाही त्याच्यामुळे मग दिव्याने पुढे कंटिन्यू केला आणि आईने बनवलं असतं तर गप्पा गोष्टी जास्त झाल्या असत्या. दिव्या अजून हळूहळू बोलते, नंतर पुढे पुढे ती बोलेल जास्त. बाबू तर जास्त बोलत नाही पण दिव्या तर पहिल्यापेक्षा जास्त बोलते आता, तुम्हाला हळूहळू दिसते ब्लॉगमध्ये, पुढे पुढे सगळेच दिसतील. सो मंडे आता जातो ब्लॉग एडिट करायला. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय.